शिर्डी सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। कमिटीने केलेल्या कामकाजावर अनेक सभासदांनी काही आरोप केले, काही प्रत्यारोप केले आणि त्या आरोपाचं विश्लेषण एकमेकांनी एकमेकाला व्यवस्थित दिलं। खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली। सभेत प्रश्न ह्या कमिटीने निवडून येताना सभासदांना व्यापारी संकुलन बांधण्याचा शब्द दिला होता। संस्थेने घेतलेली 20 गुंठे जागेवर गोडाऊन बांधण्याचा शब्द दिला होता, तो अजूनही या कमिटीने पूरा केलेला नाही। सभासदांना दिलेले शब्द पाळले नाही, व्यवस्थित कामकाज केलेलं नाही। याच्यावर दिगंबर शिवराम कोते, सुधाकर आप्पा शिंदे, भानुदास बायाजी गोंदकर, मुकुंद बाजीराव कोते, निलेश मुकुंदराव कोते, प्रतापराव शंकरराव जगताप, अर्जुन शिवराम जगताप, अनेक मंडळींनी व्यवस्थितरित्या चर्चा घडून विकासाच्या दृष्टीने काही मुद्दे संचालक कमिटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निदर्शनास आणून दिले। त्याच्यावर चर्चा झाली, साधक बाधक चर्चा झाली आणि दिगंबर शिवराम कोते यांनी हे कबूल केलं की ही संस्था माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली योग्यरित्या प्रगतीपथावर चालू आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्यांचा सल्ला आम्ही कायम घेत राहणार, त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचं कामकाज करीत राहणार आणि ती निश्चित दिशा देणार असणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। संदर्भात जी काही चर्चा झाली, अहवालात जी टाकलेले फोटो आहे त्या संदर्भात जी चर्चा झाली, त्या संदर्भात मी एक म्हणेन, टाकलेले जे नेत्यांचे फोटो आहे, माननीय राधाकृष्ण विखे पाटील, माननीय सुजयदादा विखे पाटील, हे टाकलेले फोटो योग्यच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही। परंतु आणखी जर काही राष्ट्रपुरुषांचे फोटो शिर्डीतले जे सोसायटीचे सभासद आहेत, ते सभासद अनेक पक्षामध्ये वर्गवारी झालेले, अनेक पक्षाचे त्यात सभासद आहे, त्या सभासदांच्या मागणीप्रमाणे अन्य पक्षांच्याही नेत्यांचे फोटो टाकले असते तर चांगलं झालं असतं आणि फोटो संदर्भाच्या प्रश्नावर सगळे खुश राहून चांगल्या रीतीने खेळीमेळी सभा पार पडली असती, ती कळत न कळत कमिटीकडून चूक झाली। इथून पुढच्या अहवालात अहवालच छापायची नाही किंवा अहवालामध्ये फोटो टाकायचे नाही अशी चर्चा मीटिंगमध्ये झाली, पण ती चर्चा झालेली चर्चा योग्य नसून माझं स्पष्ट मत आहे का अहवाल हा छापला गेला पाहिजे। ज्या वर्षाचा अहवाल असेल त्या वर्षाचं 30 ताळेबंद नफा तोटा पत्रक, संस्थेचं असलेलं कामकाज हे सभासदाच्या निदर्शनास आलं पाहिजे, सभासदाच्या लक्षात येण्याकरता अहवाल छापले गेले पाहिजे आणि त्या संस्थेच्या भरभराटीकरता जे नेतृत्व योगदान देतं, जे नेतृत्व कार्यरत आहे, असं जे नेतृत्व असेल, राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, कोणी शिवसेनेचं असेल, कोणी भाजपचं असेल, कोणी काँग्रेसचं असेल, तर अशा नेतृत्वाचा सुद्धा अहवालामध्ये विचार करायला पाहिजे। त्याच्यावर आपण टिप्पणी विश्लेषण करायला नाही पाहिजे, कारण आपल्या डोळ्यापुढं संस्थेचा विकास हेच ध्येय असलं पाहिजे। प्रथम OS चॅनलचे आभार, आमचं म्हणणं आता ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचं सोचं अभिनंदन करतो। आमची सोसायटी सर्व शेतकऱ्यांची आहे, छोटे मोठे असतील, गरीब असतील, श्रीमंत असतील, इथे कोणताही भेदभाव नाही आणि संस्था ही एकच जीवानीच आत्ता पण चालत राहील, इतर काही पक्षीय राजकारण कधीच आणलं नाही। म्हणून आम्ही जरी राष्ट्रपती असलो, कोणी काँग्रेस असतील, कोणी शिवसेना असेल, कोणी मनसे असेल, कोणी भाजप असेल, आम्ही सर्व गटतट विसरून हे जे संचालक मंडळ आहे, या संचालक मंडळामध्ये मुकुंदराव कोते असतील, दिगंबर शिवराम कोते असतील, भानदास मामा गोंदकर असतील, आमचे स्वर्गीय प्रतिमराव शेळके होते, कैलास बाप्पा कोते असतील आणि बाबासाहेब कोते असतील, रमेश भाऊ गोंदकर असतील, महेंद्र पाटील शेळके असतील, हे सर्व मंडळी, प्रतापराव जगताप, हे सर्व मंडळी आम्ही एकोप्याने एका जीवानी हा पॅनल तयार केला, हा निवडून आणला। सभासदांना आम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला निर्णय देऊ, संस्थेच्या हिताच्या दृष्टीने कार भरकू असं त्यांना आम्ही शब्द दिले, त्याप्रमाणे लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिले, सर्व पॅनल निवडून आणला आणि त्या पॅनलला म्हणजे संस्थेला काही बाधक त्रास होईल असं आमच्या नेत्याकडून होणार नाही, होऊ नये आमची ही कळकळ जीवन देते। परंतु आता काल अहवाल छापण्यामध्ये
काही कोणाकून चूक झाली तुम्ही आता त्यांच्या जगात नावं सांगू शकत नाही, परंतु काही ठराविक लोकांचे फोटो टाळले, नेत्यांचे फोटो टाळले, तर तर आम्ही तर काही राजकारण नाही, आम्हाला कोणाला विरोध नाही, कोणत्या मंत्र्याला विरोध नाही, खासदाराला विरोध नाही, परंतु काही काही पक्षाच्या लोकांनी त्यांच्या नेत्याविषयी व फोटो आला नाही म्हणून त्यांनी ते आक्षेप नोंदला, तो त्यांचा विषय आहे, शिवसेनेचा विषय, पण आम्ही असं कोणत्या नेत्याला विरोध केला नाही आणि काही वेडेवाकडे बोललो नाही, बोलायचा प्रश्न येत नाही, आपले आपले खासदार आहेत, लोकसभेचे खासदार आहेत, तिकडचे खासदार असतील, इकडचे खासदार असतील, आमदार असतील, आम्हाला त्यांचा म्हणजे अभिमान आहे, परंतु त्याबरोबर आमचे बी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत पवारसाहेब, आम्हाला वाटलं त्यांचा फोटो यायला पाहिजे, तरी एवढं करून आम्ही आजची सभा सर्व सभासदांना 2-3 तास चालून सर्वांचं उत्तर प्रश्न खेळीमेचे वातावरण पार पडली, काही वेळेवाकडे झालं नाही, सर्व सभासदांचं योगदान आहे, सर्व संचालक मंडळाने त्याला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे मी म्हणजे धन्यवाद देतो, आणि सभासद म्हणून मी त्यांना हेच सांगतो की तुमपुढे अशा काही चुका करू नये आणि सर्वांना बरोबर घेऊन आपण गाव म्हणून एकत्र येऊन संसार खेळायला गरजेचे आहे, इतर पक्षीय राजकारण सोडून काम केलं पाहिजे अशी मी सर्व नेत्यांना विनंती करतो आणि सभासद विनंती करतो, माझ्या अहवालामध्ये काही बदल करत आले नाही, फक्त काही ठराव घेतले, काही सभासदांनी सूचना केल्या बाबा फोटो टाकायचे, सगळ्यांचे फोटो टाकायचे, नाही तर मग टाकायचेच नाही, अहवाला ताळेबंद फक्त टाकायचा, असे साधक चर्चा होऊन बाकी काही निर्णय झाले नाही.